भाजप स्मृती भवनात संमेलन घेतलं जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार रा आहे राज्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यासाठी उपस्थित असतील भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव किरण रिजिजू राष्ट्रीय सहसंघटक सहसंघटन मंत्री शिवप्रकाश व्ही सतीश या या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तर भाजप प्रदेश मोर्चा पदाधिकारी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष महामंत्री विधानसभा समन्वयक महासमन्वयक यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळं आता विधानसभेसाठी भाजप रणशिंग फुंकणार असं दिसतंय भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे त्यामुळं आता या अभियानाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भाजप प्रचार करणार काय आपल्या पदाधिकारी नेत्यांना दिला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर मुंबईच्या दादर मधील स्मृती भवनात संमेलन घेतलं जाणार आहे आणि जी तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे ज्या पद्धतीचं हे संमेलन असेल त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे या लोकसभा निवडणुकीत आपल्यापासून दुरवलेली एस सी मतं पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने आज विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयामध्ये हे संमेलन पार पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एकंदरीतच केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू सहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय प्रभारी असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे तीन दिग्गज नेते आज राज्यातील भाजपच्या एस सी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पाहायला मिळतील विशेष करून संविधान बदल असेल किंवा आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा असेल या मुद्द्यावरती महाविकास आघाडीने रान पेटवट कुठेतरी भाजप विरोधात आणि महायुती विरोधात प्रचार केलेला होता आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसलेला होता हा फटका पुन्हा विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून विधानसभेमधील वेगवेगळे मतदारसंघ ज्या ठिकाणी एस सी मतांचं प्राबल्य आहेत त्या मतदारसंघांवरती फोकस करून भाजप आजच्या एकंदरीत या मेळाव्यामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा या एस मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजप एस मतांवरचा आपला डोळा सिद्ध करत आहे मात्र महाविकास आघाडीला कशा प्रकारे पराभूत करता येईल याची व्यूहरचना आणि याचं मार्गदर्शन आजच्या या, या, मार्ग या मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा एस सी मतांवरच्या आधारे भाजप विजय संपादन करत आहे का हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल कॅमेरामॅन विनयत पेंडेकर सह मी चेतन नावरे दादर मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा